नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उदाहरणसंग्रह सोडवण्याअगोदर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते उदाहरणार्थ सातचे विभाजक एक आणि सात त्यानंतर ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते उदाहरणार्थ चारचे विभाजक एक दोन आणि चार येथे या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून चार ही संख्या जी आहे ती संयुक्त संख्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ ही नाही चूक की बरोबर किंवा रिकाम्या जागा भरा यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे उदाहरण संग्रह चौतीस उदाहरण पहिले एक पासून वीसपर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे दोन विभाजक पडतात एक आणि ती संख्या अशा एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला सांगायच्या आहेत उत्तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या सर्व एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आहेत उदाहरण दुसरे एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा आता संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो त्याचं उत्तर एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास। उदाहरण तिसरे खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा संख्या दिलेल्या आहेत बावीस सदतीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न साठ एक्क्याण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्याहत्तर एकोणऐंशी सत्त्याण्णव आणि शंभर तर या सर्व संख्यांच्यापैकी ज्या संख्येचे दोनच विभाजक आहेत म्हणजे जी मूळ संख्या आहे तिला आपल्याला गोल अशी खून करायची आहे तर पहिल्यांदा बावीस ही संयुक्त संख्या आहे सदतीस ही मूळ संख्या आहे त्रेचाळीस सुद्धा मूळ संख्या आहे अठ्ठेचाळीस ही संयुक्त संख्या आहे त्रेपन्न ही मूळ संख्या आहे साठ ही संयुक्त संख्या आहे एक्क्याण्णव सुद्धा संयुक्त संख्या आहे सत्तावन्न सुद्धा संयुक्त संख्या आहे एकोणसाठ ही मूळ संख्या आहे सत्याहत्तर ही संयुक्त संख्या आहे एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे त्यानंतर सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे शंभर ही संयुक्त संख्या आहे म्हणजेच इथं दिलेल्या संख्यांपैकी ज्या संख्येचे दोनच विभाजक आहेत अशा सर्व मूळ संख्या आपण येथे मांडलेल्या आहेत उदाहरण चौथे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असा आहे दोन दोन ही एकमेव अशी संख्या आहे जी मूळ तर आहेच शिवाय ती समही आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो इथं उदाहरणसंग्रह चौतीसमधील सर्व उदाहरणं सोडवून होतात काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर कराय विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद